राष्ट्रीय संयुक्त कुष्ठरोग निर्मूलन शोध अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र वासिन आणि जे जे हॉस्पिटल नर्सिंग कॉलेज यांच्या वतीने वासिनमध्ये प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार फेरीच्या माध्यमातून कुष्ठरोग निर्मूलन बाबत वासिनमधील मुख्य बाजारपेठ येथे पथनाट्य सादर करण्यात आले. कुष्ठरोग बाबत जनजागृती व्हावी यासाठी पत्रके सुद्धा वाटण्यात आली. सदर अभियानामध्ये जे जे हॉस्पिटल BSC 53 विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रचार फेरी दरम्यान विद्यार्थी यांनी घोष फलके हातात घेऊन घोषणा देत होते. या अभियानाकरता तालुका स्तरीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चारुलता धानके, पर्यवेक्षक विठ्ठल रेरे, राजेश जाधव, वासिन आरोग्य केंद्राचे डॉक्टर विनय देवळाळकर, राजेंद्र पवार, आरोग्य सहायक राठोड घरत, भावना पाटील यांचे सहकार्य लाभले. अभियान यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी जे जे हॉस्पिटलचे सिस्टर ट्युटर अंकिता केणी, इंद्रायणी मुंगेकर तसेच सायन हॉस्पिटलचे डॉक्टर वैशाली प्राध्यापिका डॉक्टर दीपक निभोरकर यांनी विशेष मेहनत घेतली. शासनातर्फे संपूर्ण राज्यामध्ये कुष्ठरोग शोध मोहीम राबवली जाते आणि ती पार पडलेली आहे. या कुष्ठरोग शोध मोहिमेचा हा उद्दिष्ट आहे की अजूनपर्यंत आपल्या समाजामध्ये जे काही कुष्ठरोग लपलेले आहेत त्यांना शोधून त्यांच्यावर उपचार करून त्यांना विकृतीविना त्यांना बरं करणे आहे. आज आपल्या ह्या शहापूर तालुक्यामध्ये अजूनही कुष्ठरुग्ण आढळत आहेत, त्याचबरोबर बालरुग्ण पण आढळत आहेत. तर आपल्या ह्या समाजामध्ये या वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करून जे काही समाजातले लपलेले कुष्ठरुग्ण आहेत, जे बालरुग्ण आहेत, त्यांना उपचाराखाली आणणं, त्याचबरोबर जे काही सांसारिक रुग्णाची काही साखळी आहे ती त्यांना उपचार देऊन ताबडतोब खंडित करणं आणि हा कुष्ठरोग आपल्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, पर्यायाने आपल्या राज्यातून कुष्ठरोग मुक्त करणं हे आपलं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा जो वेगवेगळ्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवला जातो. आम्ही केजी हॉस्पिटलच्या विद्यार्थ्यांनी आहोत आणि आमच्या शिक्षक वृंदाने आम्हाला सही केला आहे कुष्ठरोगाचा प्रसार करण्यासाठी. तर आज मी कुष्ठरोगाबद्दल काही संदेश देणार आहे. कुष्ठरोग आजार मायकोबॅक्टेरियम लेप्री या जंतूमुळे होतो आणि हा रोग अनुवंशिक नाही किंवा मागील जन्माचं पाप देखील नाही. या रोगामध्ये होतं काय तर अंगावरती गडद आणि फिकट रंगाचे बधिर पट्टे येतात. जर आपल्याला असे चट्टे दिसले तर त्वरित आपल्या डॉक्टरांना किंवा आपल्या गावातील आशा म्हणा, आरोग्य कर्मचारी म्हणा किंवा आपले सिस्टर लोक म्हणा, त्यांना जाऊन भेटायचं आणि आपल्याला कुष्ठरोग आहे की नाही याची खात्री करून घ्यायची.